तर वसई विरारमध्ये रात्रभर पावसाची संततधार सुरू आहे. अवकाळी पावसामुळे रस्ते अक्षरशः जलमय झाले. ऐन थंडीमध्ये अवकाळी पावसाने ही हजेरी लावली आहे, त्यामुळे आता साथीचे आजार बळावण्याची भीती. वसई विरारमध्ये कालपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे, त्यामुळे वसईकर हे ऐन थंडीच्या दिवसात पावसामुळे हैराण झाले. रात्रीपासून जोर धरलेल्या पावसामुळे रस्ते हे जलमय झाले. सकाळी पावसाने विश्रांती घेतली असली तरी सुद्धा अजूनही सखल परिसरामध्ये पाणी साचलेलंच आहे. आणि विरारमधल्या विवा कॉलेज परिसरातून या सगळ्या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रथमेश तावडे यांनी. वसई विरारमध्ये कालपासून अवकाळी पावसाच्या सरी बरसत आहेत, त्यामुळं आता संपूर्ण शहर हे जलमय झालेलं पाहायला मिळते. मी सध्याची ही दृश्य दाखवते तुम्हाला. हा विरार पश्चिमेचा विवा कॉलेज परिसर आहे आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर रस्त्यावरती 1 ते 1.5 फुटांपर्यंत पाणी साचलेलं आहे. शहरी तसंच ग्रामीण भागामध्ये अशाच पद्धतीचं परिसर हे जलमय झालेले पाहायला मिळतात. मात्र या अवकाळी पावसाचा मोठा फटका जो आहे तो सुकी मासळी व्यावसायिक असतील, वीट उत्पादक असतील किंवा फळ बागायतदार असतील यांना मोठा झालेला पाहायला मिळतोय. खरं तर अवकाळी पावसामुळे त्यांना चालू वर्षामध्ये अनेकदा नुकसान सहन करावं लागलेलं आहे, त्यामुळे त्यांच्या चिंतेत वाढ झालेली पाहायला मिळते. खरं तर कालपासून ह्या पावसामुळं संपूर्ण वातावरणात गारवा पसरलेला आहे आणि या वातावरणातल्या बदलांमुळे आजार बळावण्याची भीती आहे. सर्दी असेल, खोकला असेल, असे आजार वाढण्याची भीती असल्यानं नागरिकांनी स्वतःची विशेष काळजी घ्यावी एवढंच एक आवाहन करण्यात येतंय. कॅमेरामॅन प्रणित सोबत मी रमेश तावडे, झी मीडिया, विरार. धुळे नंदुरबारसह साक्री नवापूर अशा अनेक भागांना अवकाळी पावसाचा फटका बसलाय. कुठे रिमझिम तर कुठे मध्यम स्वरूपाचा पाऊस पडलाय. तर दुसरीकडे वातावरणामध्ये प्रचंड गारवा निर्माण झालाय. तापमानातील या प्रचंड चढउताराचा फटका मात्र सर्वसामान्यांना बसतो. या पावसानं कापूस, मिरची, तूर हे पिकं धोक्यात आलेली आहेत, त्यामुळे आता शेतकरी अक्षरशः बेजार झालेत. जळगाव शहरासह जिल्ह्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. ढगाळ वातावरणाचा आणि पावसाचा काही रब्बी पिकांना सुद्धा फटका बसलाय. अवकाळी पावसाचा फळांच्या राजाला सुद्धा फटका बसलाय. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस बरसतोय, त्यामुळे आंबा आणि काजू या पिकावर त्याचा परिणाम झालाय. दिवाळीच्या दरम्यान कोकणात थंडीची चाहूल लागली होती, त्यानंतर मात्र चांगला मोहर आला आणि आता पुन्हा एकदा पाऊस आल्यानं आंब्यावर तुडतुड्या आणि बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढताना दिसतो. संध्याकाळी दक्षिण रायगडमध्ये पावसाचा जोर वाढला. महाड, पोलादपूर, माणगाव, गोरेगाव, म्हसळा या भागामध्ये पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. या पावसानं रब्बी हंगामातील कडधान्य पिकं सुद्धा धोक्यात आली आहेत. आंबाबरोबरच पांढऱ्या कांद्याला सुद्धा या अवकाळीचा फटका बसलाय, तर भातशेतीचं सुद्धा नुकसान झालं. लाल मातीतली कुस्ती म्हणजे